पत्रकारांनी केली पत्रकार संरक्षण कायद्याची होळी. पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी राज्यभर केले आंदोलन. अलीकडच्या काळात पत्रकारांवरील हल्ले वाढले असून पत्रकारांच्या संरक्षणार्थ बनवण्यात आलेला पत्रकार संरक्षण कायदाही सदर हल्ले रोखण्यास कुचकामी ठरत आहे. त्यामुळे वाढत्या हल्ल्यांच्या व शासनाच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकारांच्या विविध संघटनांनी एकत्र येत पत्रकार संरक्षण कायद्याच्या परिपत्रकाची राज्यभर होळी केली. बुलढाण्यातही बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ व विविध 16 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आज 17 ऑगस्टला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिले व पत्रकार संरक्षण कायद्याच्या परिपत्रकाची होळी केली. निकोप पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर हल्ले होताना त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने एक आंदोलन करून वेगवेगळे मोर्चे काढून शासनावर दबाव टाकून पत्रकारांच्या संरक्षणासाठी या कायद्याची निर्मिती केली. मात्र अलीकडच्या काळामध्ये हे हल्ले कमी होताना दिसत नाही. किंबहुना त्या हल्ल्याव्यतिरिक्त त्या कायद्याची अंमलबजावणीसुद्धा होत नाही आणि पत्रकारांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा निषेध म्हणून बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ व अन्य काही 16 संघटना यांनी एकत्रित येऊन आज जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निषेध निवेदन दिले आणि सर्वांवरती निषेध करण्यात आला. भविष्यात या पत्रकार हल्ला संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही शासनाला मागणी करतो. गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पत्रकारावर हल्ले वाढलेले आहेत. राज्य शासनाने पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा केलेला आहे, परंतु राज्यकर्ते आणि प्रशासन या कायद्याची सखोल अंमलबजावणी करत नाही आहे. त्यामुळे पत्रकारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आज संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 8 ते 10 संघटनांनी राज्यभर आंदोलन पुकारलेलं आहे. या माध्यमातून आम्ही शासनाला सूचित करत आहोत की पत्रकारांचं संरक्षण झालं पाहिजे आणि पत्रकार संरक्षणासाठी जो पत्रकारांच्या संरक्षणासाठी जो कायदा तयार केलेला आहे त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. यानंतर आमचे पत्रकार हल्ले आम्ही सहन करून घेणार नाही असा इशारा आम्ही शासनाला देत आहोत.